जलप्रदूषणाबरोबर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या प्रदूषणाचा प्रकार म्हणजे मृदा प्रदूषण होय जमिनीची प्रत कमी होणे मृदेमध्ये नको असलेल्या घटकांची वाढ म्हणजेच मृदा प्रदूषण होय मातीतील भौतिक जैविक रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात या मृदा प्रदूषणामुळे मातीची सुपिकता कमी होत चालली आहे माती किंवा मृदा ही मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आपल्याला लागणारे अन्न या मातीमध्ये पिकते परंतु पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भाग बर्फाच्छादित काही भाग वाळवंटी तर काही भाग पर्वत व डोंगर रांगांनी व्यापलेला आहे त्यामुळे मानवी वापराला जमीन खूप कमी आहे मातीचे किंवा मृदेचे प्रदूषण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात त्यामध्ये कारखान्यातील क्षारयुक्त आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती नापिक बनते किरणोत्सारी पदार्थ प्रदूषके यामुळे मृदा नापिक होते शेतामध्ये कीटकनाशकांचा रासायनिक खतांचा तणनाशकांचा वापर याचा समावेश होतो मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाल्यास हा कचरा कुजतो आणि जमिनीचे प्रदूषण होते पाण्याबरोबर हा कचरा नदी नाल्यांपर्यंत पोचतो आणि पाण्याचे प्रदूषण होते आणि म्हणूनच जलप्रदूषण व मृदा प्रदूषण एकमेकांशी संबंधित आहे मानवी मलमूत्र पशुपक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे ती घाण तशीच राहिल्यास त्यातून वायू बाहेर पडतात दुर्गंधी सुट्टे व हवा प्रदूषण होते मृदा प्रदूषणाचे मानवी जीवनावर पक्ष्यांवर प्राण्यांवर अनेक विघातक परिणाम होतात किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषके मृदेमधून पिके पाणी व माणूस असा प्रवास करतात मृदा प्रदूषणामुळे विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा भूगर्भ जलात प्रवेश करतात तेथे निर्माण होणाऱ्या जीवजंतूंमुळे विविध रोगांचा प्रसार होतो उदाहरणार्थ डी ई आणि डी डी दी हे डी डी टीपासून वेगळे होतात डी डी टी हे मध्यम प्रमाणात विषारी असून अमेरिकेने यावर एकोणीसशे बहात्तरमध्ये बंदी आणली दहा मिलीग्रॅम डीडीटीमुळे मळमळ अतिसार डोळ्यांची जळजळ घशाची खवखव असे परिणाम दिसतात तर त्याच्या अतिरिक्त वापरामुळे मज्जासंस्था किडनी आतडी आणि रोगप्रतिकार क्षमतेवर परिणाम होतो हे पाण्यामध्ये मिसळले जात नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषक आहे मृदेमध्ये राहिल्यास त्याचे डीडीई आणि डी डीमध्ये रूपांतर होते डीडीईचा परिणाम पक्ष्यांच्या अंड्यांची साले पातळ होण्यावर होतो मृदा प्रदूषणाला कारणीभूत घरातील कचरा टाकाऊ पदार्थ आहेत मृदा व हवा प्रदूषण कमी करण्यासाठी कचरा कमी केला पाहिजे तसेच ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्र हो आपणही आपल्या घरापासून अशी सुरुवात करा ओला व सुका कचरा वेगळा करा आणि अशी माहिती आपल्या आजूबाजूला द्या अशा सर्व प्रकारच्या प्रदूषणांना आळा घालणे आवश्यक आहे त्यासाठी भारत सरकारने काही कायदे केलेले आहेत यामध्ये जलप्रदूषण व नियंत्रण अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी व पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी यांचा समावेश होतो या सर्व कायद्याचे पालन करून प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यामध्ये आपल्या सर्वांचा हातभार लागणे गरजेचे आहे जमिनीची प्रत कमी होणे मृदेमध्ये नको असलेल्या घटकांची वाढ म्हणजेच मृदा प्रदूषण होय मातीतील भौतिक जैविक रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे कृत्या जे बदल घडून येतात तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात या मृदा प्रदूषणामुळे मातीची सुपिकता कमी होत चालली आहे